महावितरण कंपनीच्या माध्यमातून गंगा विलेज शाखा कार्यालय अंतर्गत महम्मदवाडी मध्ये थकित वीज बिल वसूल करण्यासाठी कर्मचाऱ्याला शिवीगाळ करीत धमकी देण्यात आली. या प्रकरणी महम्मदवाडी पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. महावितरणचे कर्मचारी अविनाश भोसले यांनी महम्मदवाडी पोलीस चौकीमध्ये मारहाण दमदाटी शिवीगाळ केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सचिन शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शिंदे या वीज ग्राहकाची 1 मार्च 2020 पासून 19,000 रुपये वीज बिलाची थक बाकी होती. त्यांना वीज बिल भरण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर कर्मचारी त्यांच्याकडे वीज बिल वसुली करता गेले. त्यावेळी तेथे त्यांचा मुलगा सचिन शिंदे आला. त्यानं आरडा ओरडा करीत दमदाटी करत त्यानं घराच्या प्रवेशद्वारापासून शिवीगाळ करत हातामध्ये बांबू घेऊन मारण्यासाठी अंगावर धावून आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान महावितरणचे कार्यकारी अभियंता सतीश राजदीप यांनी सांगितलं की वीज वितरण यंत्रणा सुरळीत ठेवायची असेल तर प्रत्येक नागरिकांनं वापरलेल्या विजेचं बिल भरणं आवश्यक आहे. मागील वर्षभरापासून अनेकांकडे विजेची थकीत बिलं आहेत. विजेची बिलं वेळेत भरा, मनस्ताप टाळा असं आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. तरी काही ठिकाणी मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वीज बिल वसुली करण्यात अडथळे येत असल्यानं यापुढे जर ग्राहकांकडून वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर मारहाण होत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही असं मत वीज वितरण कर्मचाऱ्यांनी बीआर न्यूजशी बोलताना सांगितलं. हंडेवाडी परिसरामध्ये थकबाकी वसुलीसाठी आमचे महावितरणचे लाईनमन श्री अविनाश भोसले थकबाकी वसुलीसाठी गेले असता त्या ठिकाणी वीज पुरवठा खंडित करायला गेले असताना तेथील संबंधित ग्राहक यांनी त्या आमच्या कर्मचाऱ्याला लाईनमनला दमदाटी केली, शिवीगाळ केली, जीव मारण्याची धमकी दिली आणि काठी घेऊन मारण्याचा प्रयत्न केला. हे अतिशय दुर्दैवी घटना आहे. हे सरकारी काम आहे, शासकीय कामात अडथळा करणं हे अत्यंत निंदनीय बाब आहे. त्यामुळं संबंधित आरोपीवरती आम्ही 353 वानवडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. संबंधित आरोपीला पोलिसांनी अटकही केलेली आहे आणि पुढील तपास पोलीस खात्यामार्फत करण्यात येत आहे. आज जर आपण विचार केला तर महावितरण कंपनी ही सरकारी कंपनी आहे. या सरकारी कंपनी जर आपल्याला वाचवायची असेल तर संपूर्ण वीज ग्राहकांना माझी नम्र विनंती आहे, जर आपण वीज बिल भरलं, आपली थकबाकी भरली तरच ही कंपनी जिवंत राहील. जर आपण थकबाकी भरली नाही अशी जर आपली थकबाकी वाढ गेली तर या सरकारी कंपनीचं खाजगीकरण व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे वीज बिल वसुली करता नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी या दरम्यान केलं.